So students, welcome back in the second lecture of this topic of sources of history. So first we saw material sources, then we saw written sources, and now do this. Visit a museum in your locality. So it is not possible now because of lockdown. And then we have second question. कलेक्ट टू वीज ओके तर हे तर करू शकतो आपण की एक तुम्हाला ओवी लिहायची ठीक आहे तर ही ओवी सोडून दुसरी लिहायची ठीक आहे नेक्स्ट कलेक्ट फोक सॉन्ग्स प्रेझेंट वन ऑफ देम ओके नेक्स्ट ओरल सोर्सेस म्हणजे मौखिक स्त्रोत इतिहासाचे मौखिक स्त्रोत काय तर ओवीज फोक सॉन्ग्स फोक टेल्स अँड सिमिलर लिटरेचर इज पास्ड ऑन फ्रॉम जनरेशन टू जनरेशन बाय वर्ड ऑफ माउथ तर बाय वर्ड ऑफ माउथ म्हणजे काय तर एकमेकाला सांगून ठीक आहे तर काय सांगतात तर फोक टेल्स म्हणजे लोकांच्या गोष्टी ठीक आहे लोककथा लोककथा लोकगीतं आणि या प्रकारचे वेगवेगळे साहित्य त्यात ओवी अभंग हे सगळं येतं आणि ते एका पिढीतून दुसऱ्या पिढीत सांगितलं जातं सो दिस लिटरेचर इज नॉट इन द रिटन फॉर्म ठीक आहे तर हे साहित्य म्हणजे काय पुस्तकं वगैरे किंवा पत्र असं काही नाही इट इज oral it is not written its authors are unknown म्हणजे त्याचे ऑथर कोण आहे ते कोणी लिहिलं आहे किंवा कोणी म्हटलं आहे सुरुवातीला ते आपल्याला माहिती नाही आहे तर मग दिस टाईप ऑफ लिटरेचर इज प्रिझर्व्ड बाय oral tradition forms the oral sources of history ठीक आहे तर मग ह्या प्रकारचे जे सगळे साहित्य आहे जे कुठल्याही प्रकारे न लिहिता तोंडी एका पिढीतून दुसऱ्या पिढीत सांगितलं जातं आणि त्या प्रकारे त्याचं प्रिझर्वेशन होतं म्हणजे काय तर ते या प्रकारे ते सुरक्षित आहे किंवा अस्तित्वात आहे बाय ओरल ट्रॅडिशन मौखिक स्वरूपात परंपरेनं ते आहे तर यालाच काय म्हणतो आपण इतिहासाचे मौखिक स्त्रोत ओरल सोर्सेस ऑफ हिस्ट्री सो डू यू नो एन ओ वी पांडुरंग पिता रुक्मिण माझी बया आषाढ वारीला पुंडलिक आला न्याया ठीक आहे हे ओ वी आहे लाईन्स फ्रॉम अ फोक सॉन्ग महानगरी उजनी लई पुण्यवान दानी तेथे नांदत होता राजा सुखी होती प्रजा तिन्ही लोकी गाजा वाजा असा उजनीचा विक्रम राजा ठीक आहे तर विक्रमादित्य राजाची प्रशंसा केली आहे या लोकगीतातून सो नेक्स्ट इज सोर्सेस ऑफ एन्शियंट इंडियन हिस्ट्री ठीक आहे मटेरियल सोर्सेसमध्ये काय येतं मग आर्टिफॅक्ट्स आणि स्ट्रक्चरल रिमेन्स वेगवेगळे ठीक आहे तर आर्टिफॅक्ट्समध्ये काय तर रॉक पेंटिंग्स पॉटरी ठीक आहे दगडांवर काढलेले पेंटिंग्स नंतर काही मातीचे भांडे टेराकोटा ऑब्जेक्ट्स ठीक आहे बीड्स म्हणजे मनी ऑर्नामेंट्स अलंकार स्कल्पचर शिल्पे मेटल ऑब्जेक्ट्स धातूच्या वस्तू कॉइन्स म्हणजे आपले नाणी वेपन्स शस्त्र ठीक आहे हे सगळे आर्टिफॅक्ट्स आहेत हे लिस्ट लक्षात पाहिजे स्ट्रक्चरल रिमेन्स आता काही वास्तूंचे अवशेष ठीक आहे तर मग काय सापडतं आपल्याला मटेरियल सोर्सेसमध्ये केव्स म्हणजे गुहा हाऊसेस घरं स्तूपास स्तूप रॉक कट केव्स
म्हणजे दगडात कोरलेल्या गुहा, टेम्पल्स, मंदिरं, चर्चेस, चर्च, मॉस्क, मस्जिद आणि पिलर्स, ठीक आहे ना, खांब, स्तंभ, अशोक स्तंभ वगैरे. नेक्स्ट इज रिटन सोर्सेस, इतिहासाचे लिखित स्रोत. तर मग इन्स्क्रिप्शन ऑन हडप्पन सील्स, ठीक आहे, ते हडप्पन जे सील्स आहेत त्याच्यावरचं कोरलेलं काम, कोरीव काम. वैदिक लिटरेचर, वैदिक साहित्य, मेझोपोटामियन क्ले टॅबलेट्स, मॅन्युस्क्रिप्ट कॉपीज ऑफ महाभारत अँड रामायण, म्हणजे महाभारत आणि रामायणचे लिहिलेले पुस्तकं. जैन अँड बुद्धिस्ट लिटरेचर, जैन आणि बुद्धिस्ट लोकांचं साहित्य. रायटिंग्स ऑफ ग्रीस ग्रीक हिस्टोरियन्स, ट्रॅव्हलॉग्स, ठीक आहे. तर ग्रीसचे जे इतिहासकार आहे किंवा त्यांचे काही प्रवास वर्णन आहेत ते. नंतर चायनीज जे आहेत, चिनी लोकांचे प्रवास वर्णन. बुक्स ऑन ग्रामर अँड पुराणास अँड इन्स्क्रिप्शन, ठीक आहे. तर मग व्याकरण, पुराण आणि शिलालेख. ओरल सोर्सेस, इतिहासाचे मौखिक स्रोत. द वैदिक बुद्धिस्ट अँड जैन लिटरेचर ऑफ एन्शंट इंडिया वॉज प्रिझर्व्ह बाय ओरल ट्रॅडिशन. मग वैदिक बुद्ध आणि जैन लोकांचे जे साहित्य आहे ते मौखिक परंपरेने आतापर्यंत त्याचं संरक्षण करण्यात आलं. इट इज नाव अवेलेबल इन द रिटन फॉर्म, आणि आता ते लिखित स्वरूपातसुद्धा उपलब्ध आहे. इवन सो द ओरल ट्रॅडिशन इज स्टील अलाईव्ह. आता लिखित स्वरूपात असतानाही त्याचं जे मौखिक स्वरूपात जे सांगितलं जातं ते आताही होत आहे. सो वेन ओरल कंपोजिशन्स आर यूज फॉर हिस्ट्री रायटिंग, दे आर इन्क्लुडेड इन द ओरल सोर्सेस, ठीक आहे. तर मग जेव्हा काही तोंडी किंवा मौखिक स्त्रोतांमधून माहिती इतिहासात घेतली जाते तर त्याला म्हणतो आपण ओरल सोर्सेस ऑफ हिस्ट्री. ओके, सो सोर्सेस ऑफ एन्शंट इंडियन हिस्ट्री. सो नाऊ यू हॅव टू राईट नेम्स ऑफ थ्री मटेरियल सोर्सेस ऑफ एन्शंट इंडियन हिस्ट्री, थ्री नेम्स ऑफ रिटन सोर्सेस अँड थ्री लाईन्स ऑन ओरल सोर्सेस. ओके, सो दिस इज होमवर्क फॉर यू. नेक्स्ट, सोर्सेस ऑफ एन्शंट इंडियन हिस्ट्री. द एन्शंट पीरियड ऑफ इंडियन हिस्ट्री एक्सटेंड्स फ्रॉम द स्टोन एज टू द 8th सेंचुरी कॉमन एरा, ठीक आहे. तर मग जो आपला प्राचीन इतिहास आहे, भारताचा प्राचीन इतिहास, तर तो अश्मयुगापासून 8th शतक, इसवीसन 8th शतकापर्यंत तो आहे. वी लर्न अबाउट द स्टोन एज पीरियड ऑफ इंडियन हिस्ट्री थ्रू आर्किओलॉजिकल एक्सकॅवेशन. तर मग आपण जे अश्मयुग आहे, भारतातलं अश्मयुग आणि त्याचा जो इतिहास आहे ते आपण आर्किओलॉजिकल एक्सकॅवेशन म्हणजे जे एक्सकॅवेशन म्हणजे काय तर उत्खनन, ठीक आहे, जे पुरातत्व विभाग उत्खनन करतात त्याच्यातून आपल्याला ते शिकायला मिळतं आहे. सिन्स स्क्रिप्ट हॅड नॉट डेव्हलप्ड ॲट दॅट टाईम, नो रिटन सोर्सेस आर अवेलेबल, ठीक आहे. आता अश्मयुगात मानवाला लिखाणाची कला अवगत नव्हती, तर मग तिथे काही पेंटिंग्स आहेत आणि काही चित्र कोरलेले आहेत त्यांनी भिंतीवर, गुहांच्या भिंतीवर, दगडावर, ते माहिती अभ्यास आपल्याला. हाव एवर इन्फॉर्मेशन अबाउट द एन्शियंट पिरियड फ्रॉम 1500 बिफोर क्राइस्ट ऑनवर्ड्स कॅन बी डिराइव्ड फ्रॉम वैदिक लिटरेचर, ठीक आहे. परंतु इसवीसन पूर्व 1500, ठीक आहे, तर ह्या काळातली माहिती आपण वैदिक साहित्यातून मिळवू शकतो. इसवीसन पूर्व 1500 आणि त्याच्या पुढे. इन द बिगिनिंग द वेदास वर नॉट इन रिटन फॉर्म, सुरुवातीला ते जे वेद आहेत आपले ते लिखित स्वरूपात नव्हते, ते सुद्धा मौखिक होते. द एन्शंट इंडियन्स हॅड डेव्हलप्ड द टेक्निक ऑफ मेमोरायझिंग अँड रिसायटिंग देम. तर आपलं जो पुरातन भारतातील लोकांनी ते लक्षात ठेवायचे आणि मग एकमेकाला ते पुढच्या पिढीत सांगायचे.
ते म्हणत राहायचे रिसायटिंग द वेदाज वर रिटन डाऊन लॅटर ऑन. नंतर ते वेद लिहिले गेले. द वेदाज अँड पोस्ट वेदिक लिटरेचर फॉर्म अन इम्पॉर्टंट सोर्स ऑफ एन्शंट इंडियन हिस्ट्री. तर मग वेद आणि वेदांच्या नंतरच्या काळातले लिहिलेले साहित्य, ठीक आहे, ते आपल्या प्राचीन भारताच्या इतिहासात एक महत्त्वाचे स्रोत आहेत. इट इन्क्लूड्स द ब्राह्मणास, द उपनिषद्स, द एपिक्स, रामायण अँड महाभारत. तर मग याच्यात ब्राह्मण, उपनिषद आणि जे आपले महाकाव्य आहेत रामायण महाभारत यांचा समावेश होतो. त्याचबरोबर जैन, बुद्ध यां लोकांचे लिटरेचर, त्यांचे नाटिका, कविता, ठीक आहे, शिलालेख, स्तंभलेख, प्रवास वर्णनं, ठीक आहे, हे सगळं याचं. वी ऑल्सो लर्न अबाउट एन्शंट इंडियन हिस्ट्री थ्रू मटेरियल सोर्सेस लाईक आर्कियोलॉजिकल रिमेन्स, एन्शंट मोन्युमेंट्स अँड कॉइन्स फाउंड इन एक्सकवेशन. तर मग आपण जे मटेरियल सोर्सेस आहेत त्यांच्याद्वारे सुद्धा प्राचीन भारताच्या इतिहासाची माहिती मिळवू शकतो. त्याच्यात काय काय येतं मटेरियल सोर्सेसमध्ये? तर मग पुरातत्व विभागाने जे उत्खनन केलं आहे त्यात जे सापडले ते रिमेन्स म्हणजे काय, तर अवशेष, त्यांच्या घरांचे अवशेष किंवा काही ऐतिहासिक वास्तू, नाणी यांचा त्यात समावेश होतो मटेरियल सोर्सेसमध्ये. सो 2.5 प्रिकॉशन्स टू बी टेकन वाईल रायटिंग हिस्ट्री. इट इज नेसेसरी टू टेक प्रिकॉशन्स वाईल युझिंग दीज सोर्सेस टू राईट हिस्ट्री, ठीक आहे. तर मग असं का म्हटलं आहे की आपल्याला सावधान का व्हायला पाहिजे हे सोर्सेस या स्रोतांचा वापर करून जेव्हा आपण इतिहास लिहितो तर आपण सावधगिरी बाळगली पाहिजे. कारण की अ रिटन डॉक्युमेंट कॅनॉट बी सेड टू बी ऑथेंटिक जस्ट बिकॉज इट इज ओल्ड. इट्स नीड टू बी एक्झामाइंड क्रिटिकली ॲज टू हू रोट इट, वाय अँड वेन इट वॉज रिटन, ठीक आहे. तर मग एखादा पुराणा जुना कागद आपल्याला सापडला तर त्याची माहिती आपण इतिहासात इन्क्लूड करू किंवा केली नाही पाहिजे. आधी आपण तपासलं पाहिजे की हा कधी लिहिला गेला, का लिहिला गेला, कोणी लिहिलं हे सगळं, आणि तो किती ऑथेंटिक आहे म्हणजे किती ते लीगल आहे, ठीक आहे, किती खरं आहे ते तपासलं पाहिजे. द कन्क्लुजन्स ड्रॉन फ्रॉम ऑन द बेसिस ऑफ व्हेरियस जेन्युइन डॉक्युमेंट्स हॅव टू बी क्रॉस चेक्ड अँड कोरोबोरेटेड विथ वन अनादर, ठीक आहे. तर मग अशा एकाच काळातल्या बरेच कागद आपल्याजवळ मिळाले आहेत तर मग त्यांना एकमेकांशी तुलना करून बघितली पाहिजे, ठीक आहे, आणि ते तपासले पाहिजेत, क्रॉस चेक केले पाहिजे. सच अ क्रिटिकल ॲनालिसिस इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द रायटिंग ऑफ हिस्ट्री, ओके. वॉट वूड यू डू कीप यू हॅव फाउंड अन ओल्ड कॉईन, कीप इट युअर सेल्फ, गिव इट टू युअर पॅरेंट्स, गिव इट टू म्युझियम, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला एखादा जुना कॉईन सापडला तर तुम्ही काय करणार? सो दिस इज होमवर्क फॉर यू, व्हॉट वूड यू डू. सो नाव नेक्स्ट क्वेश्चन फॉर होमवर्क इज राईट शॉर्ट नोट ऑन प्रिकॉशन्स टू बी टेकन वाईल रायटिंग हिस्ट्री. राईट अ शॉर्ट नोट ऑन प्रिकॉशन्स टू बी टेकन वाईल रायटिंग हिस्ट्री, ठीक आहे. सो यू हॅव टू राईट 4 to 5 लाईन्स, ओके, 4-5 ओळीत उत्तर लिहायचं, ओके.